पाण्याच्या प्रश्नावर मांजरी महादेवनगर येथील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. गेले 20-25 वर्षापासून पाणी प्रश्नासंदर्भात चालू असणाऱ्या या लढ्याला रास्ता रोकोच्या स्वरूपाने आवाज मिळाला. लाख लिटर पाण्याची गरज असताना केवळ 2 लाख पाणी पुरवठा होतोय. पाणी पुरवठा सुरळीत करणं ही महापालिकेची जबाबदारी आहे, ती पार पाडायला हवी असं शिवराज धुले यांनी सांगितलं. आम्हाला आमचं पाणी मिळालं पाहिजे, कारण का महानगरपालिकेमधनं जे दूषित पाणी पुरवठा आम्हाला वारंवार होत आहे त्याच्यामुळे आमचे सगळे बोरवेल्स आणि विहिरीचं पाणी खराब झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला आमचा अधिकार आणि आमचा अधिकाराचं पाणी मिळालं पाहिजे, अथवा न मिळाल्यास आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करू व त्यांचे येणारे जे स्रोत आहेत पाण्याचे, घाण पाण्याचे, ते आम्ही बंद करून टाकू. आम्ही आमच्या हद्दीमध्ये येऊन देणार नाही. त्यासाठी आम्हाला आमच्या हक्काचं पाणी हे मिळालंच पाहिजे. महानगरपालिकेची 5 किलोमीटर मध्ये पाणी द्यायची जबाबदारी आहे, ती महानगरपालिकेने टाळू नये अशी आमची आयुक्तांना व सर्वांना विनंती आहे. लढा 20-25 वर्षापासून चालू आहे, तरी आता मात्र पुढचा लढा हा तीव्र असेल असं मत महिला वर्गाकडून मांडण्यात आलं. पाण्याची टंचाई गेले अगदी जवळजवळ अगदी 20-25 वर्षापासून आम्ही या आंदोलनाद्वारेच आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पाण्यामध्ये अगदी कॉर्पोरेशनचं जे पाणी येतं अत्यंत कमी अगदी ह्याच्यामध्ये येतं, आणि जिथं आम्हाला 18 लाख लिटर पाण्याची गरज आहे तिथं आम्हाला 2 ते 2.5 लाख लिटर फक्त पाणी येतं. त्याच्यामुळे शहरातील काही लोकांचं अगदी जिथं जास्त 24 तास पाणी सोडलं जातं तिथलं कमी करून आम्हाला पाणी दिलं जावं अशी आमची मागणी आहे. या ठिकाणी अगदी आलेल्या आहेत आणि महिला जास्तीत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन करेल आणि सर्व अगदी ते दूषित पाण्याचे स्रोत जे आहेत ते सगळे बंद करून तीव्र आंदोलन करू.